रायगडचे विविध प्रश्न जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत आणि याच संदर्भात रायगडमधील सर्वपक्षीय आमदारांनी जी आहे आमदारांची बैठक जी आहे ही मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली. या आमदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, काय नेमकी चर्चा झाली याच संदर्भात आपल्या सोबत माननीय आमदार महेंद्र दळवी सर आहेत. महेंद्र दळवी काय सर काय सांगाल, रायगड जर पाहायला गेला तर गेले अनेक वर्षापासून उपेक्षित असा जिल्हा म्हटलं तर बावगड ठरून आहे, तर अनेक प्रश्न जे आहेत ते आजही प्रलंबित आहेत. तुमची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, नेमकी काय चर्चा झाली आणि त्यावरून काय तोडगा निघालेला आहे? असं आहे की रायगडच्या आढावा बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक झाली. सर्व स्थानिक आमदार, जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी या समेत चर्चा झाली. खरं तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण पाणी, रस्ते, लाईट आणि विशेषतः आरोग्याविषयीची खूप मोठी सखोल चर्चा झाली. चर्चा जरी सखोल झाली असली तरी डिपार्टमेंट वाईज प्रत्येक आता या अधिवेशनामध्ये चर्चा होईलच, अधिवेशन काळामध्ये चर्चा घडून आणतील प्रत्येक याच्यामध्ये. विशेषतः रस्ते, कारण पर्यटन विभाग असल्यामुळे दोन्ही तालुके पर्यटन किंवा मूळ रायगड जिल्हा पर्यटन घोषित असल्यामुळे रायगड आणि माड, माणगाव हे सगळे जेवढे तालुके, 15 तालुके आहेत, 15 तालुक्यांची सर्वांगीण विकास होण्यासंदर्भातल्या साहेबांनी आढावा बैठक घेतली आणि विशेषतः पाणी, रस्ते, लाईट याला प्राधान्य द्यायचं ठरवलं. नाही अगदी बरोबर, कोंढाणा धरणाबाबत देखील समिती नेमण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे, त्याबाबत नेमकी काय चर्चा झाली? आज फक्त कोंढाणा संदर्भात कमिटी संदर्भात चर्चा झाली, येत्या 2-3 दिवसांमध्ये ती कमिटी घोषित होईल. पालकमंत्री, आदरणीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री यांच्याशी सर्व चर्चा होऊन येत्या 2-3 दिवसांमध्ये ती घोषणा होईल निश्चित. एकूणच या चर्चेमध्ये काय निष्पन्न झालेलं आहे, यावर तोडगा निघालेला आहेत का, जी महत्त्वाचे प्रश्न जे ते आजही प्रलंबित आहेत? नाही, रायगडमध्ये अनेक प्रश्न आहेत, विशेषतः रस्ते, लाईट, पाणी, कारण कोस्टल भाग असल्यामुळे विशेषतः त्याच्यामध्ये खूप सुविधा करण्याची आज गरज आहे. गडकिल्ले आहेत, त्यांचं संवर्धन करण्याची गरज आहे आणि ह्या दृष्टीने विस्तृत चर्चा झाली. कुठल्या गोष्टीला कशाने प्राधान्य द्या, प्रायोरिटी द्यायची आहे ह्याचीच आज आढावा बैठक झाली. येत्या 2-4 दिवसांमध्ये या संदर्भात डिपार्टमेंट वाईज चर्चा होऊन योग्य तो निर्णय होईल. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काही आपले मासेमार जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मासेमारी करतात, मात्र LED जो प्रश्न आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या जो पारंपरिक आलेला व्यवसायाला कुठेतरी फाटे फुटले जातात, काय सांगाल तुम्ही याच्यावर? आज तर औचित्यमाच्या मुद्द्याद्वारे आज विधिमंडळामध्ये माझा औचित्य मुद्दा होताच, विशेषतः शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने भरपाई दिली जाते तशीच मच्छीमारांना द्यावी अशा पद्धतीचा तो उपप्रश्न होता औचित्याच्या मुद्द्यावरती. विस्तृत चर्चा त्यात झाली, विशेषतः आपत्तीजनक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खरी भरपाई दिली जाते. आज आपण घोषणा केली, मग ती बघितली सगळी, त्याच धर्तीवरती कोळी समाजाला आज गेले 5-6 महिने मच्छीमारी त्यांना नाही आहे, तर त्यांना त्यामुळे मोबदला कशा पण देता येईल ह्याची चर्चा आज त्याच्याशी झाली. आदरणीय संबंधित खात्याचे मंत्री महोदय विस्तृत चर्चा होऊन त्याचा निर्णय नक्की घेतील. तर नक्कीच एकूणच खरं तर आज रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या आमदारांशी जी आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि त्यात अनेक विषयांवर चर्चा झाली, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय होता ते म्हणजे अलिबागमधील काही मासेमारी जे आहेत करणारे मच्छीमार आहेत यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना देखील हमीभाव दिला जातो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील महत्त्वाचे मुद्दे जे शेतकऱ्यांकडे पाहिलं जातं ज्या प्रत्येक गोष्टीबाबत, तशाच पद्धतीनं मासेमारी करणारे जे मच्छीमार आहेत यांच्याकडे देखील त्याच प्रकर्षानं खरं तर पाहिलं जावं आणि त्यांच्यावर होणारा जो घात आहे याकडे प्रामुख्याने पाहिलं जावं असा औचित्याचा मुद्दा जो आहे महेंद्र दळवी यांनी मांडलेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल बदाने पाटील, मुंबई, रायगड टाइम्स.